मला असं वाटतं की ही पवार साहेबांच्या विचारांची लढाई आहे, पवार साहेबांसाठी ही लढाई आहे। त्यामुळे तुम्ही मगाशी जी भाषा वापरली ना, हे करा आणि ते करा, त्यासाठी ही लढाई नाही आहे। एवढं लहान मन तुम्ही दाखवू नका, ही लढाई विचारांची लढाई आहे। महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकणार की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे। जातीयवादी विचारांच्या विरोधी लढाई आहे आणि ही लढाई लढण्यासाठी आपण पवार साहेबांच्या मागे उभा आहोत। मला फार वर्षापासून आठवते, बाबासाहेब दादा साखराळचे आणि दिलीप ताते होते, तुमचं शिष्टमंडळ पवार साहेबांना भेटायला गेलेलं, नुकताच मंत्री झालो तुम्ही, आणि बाबासाहेब दादांना फार हे होतं की जयंत मंत्री झालाच पाहिजे। साहेबांनी शांतपणे सांगितलं त्याला जरा उमेदवारी करू दे, आत्ताच आमदार झालेला आहे। त्यानंतर कधी आयुष्यात मी शिष्टमंडळ त्यांच्याकडे नेलं नाही। पण मी तुम्हाला एक सांगतो की आर आर आबांची आज मला मनापासून आठवण होते। आर आर आबांच्या बरोबर आम्ही सगळे काम करत होतो। आर आर आबांची देखील आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रचंड निष्ठा होती। जग इकडचं जिकडं आज ते जर असते की नाही तर त्यांनी आणि मी मिळून अमोल कोल्हेंच्या मदतीनं महाराष्ट्र ढवळून काढलं असतं। आज ते नाही आहेत याची आम्हा सगळ्यांना खंत आहे। पण अनेक असे प्रसंग आहेत की एका जिल्ह्यात दोन मंत्री ठेवण्याचं काम पवार साहेबांनी कायम केलं आणि कधीही, मी आता शैलजा स्टेजवर आहे तिच्यासाठी सांगतो, सत्यसाईबाबा घरी आले, शैलजाने व्यवस्था केलेली, त्यांची जेवले गेले, शिवराज पाटील साहेबही आमच्या घरी त्यावेळी आलेले त्यावेळी, आणि मग दिल्लीला गेलो, त्यावेळी मंत्रिमंडळ स्थापना होणार होती। पवारसाहेब जेवणाच्या टेबलवर दिल्लीत बसले, म्हटले माझ्याकडे तक्रार आलेली आहे की सरकारी बंगल्यात तुम्ही सत्यसाईबाबांना आणून त्यांची पूजा केली तर सरकारी बंगल्यात कशी काय करता तुम्ही, त्यामुळे मला निवेदन आली आहेत की तुम्हाला मंत्रिमंडळातून काढावं लागेल। तर आता साहेबच म्हणतात, म्हणजे आपलं गप्प बसून आम्ही परत आलो। मी आर आर पाटलांना सांगितलं, आर आर आता आबा एवढी कामं करून घ्या, उद्या शपथविधी तुमचं आहे। आबा किती पोचलेले, आबा म्हटले जयंतराव तुमचा शपथविधी नसेल तर मी शपथच घेणार नाही। मी म्हटलं अहो घ्या असं करू नका, ते आणि मी एकमेकाला आग्रह करतोय। लोकांना असं वाटतं की यांच्यात फार मतभेद होते। आम्ही दोघांनी मिळून हा जिल्हा एवढा गोळा केला होता की ह्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचीच सत्ता, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सगळीकडे होती। आबांची आठवण यासाठी होते की आजच्या संघर्षाच्या काळात आबांचा सरकार एक निष्ठावंत नेता, आपण जसे उभे राहिलोय तसेच आबा देखील पवार साहेबांच्या मागे उभा राहिली असते। आणि आज सुमनताईंनी आणि त्यांच्या घराने निर्णय घेतलाय पवार साहेबांच्यावर उभा राहायचा, तो त्याच निष्ठेचं प्रतीक आहे असं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे।